हल्ले का है। चुप। काय चाललंय? हा तर खरा खुरा भाला आहे बघा। या पुतळ्याचं नाही वाटत येऊ। अब हे बघा आत्ताच रंगवलाय। बघतो बाबा। गंगारामराव म्हणतात ते खरे, जो मूर्तीचा भाला आहे खोटा आणि ह्यो खरा भाला आहे। बाबा या ना, या ना बाबा। नाही दगाबाजी तुला मी भाला सरळ करायला सांगितलं होता, तुला सरळ करण्याऐवजी बदलल्यास तू दगाबाजी केलीस। नाही मी काय नाही। संग्राम त्यांचं ऐकून तर घ्या एकदा। मला माफ कर भैयाराव। बायकांनी पुरुषांच्या मध्ये बोलायचं नाही का? तुम्हाला वेगळं सांगू का? निवडणुकीची धामधूम नसती ना इथं चाललं असतं तुला। सम्राट त्याच भालं ना याची नखं सोलून काढ, काढ त्याची नखं सोलून। घेऊन जा त्याला, घेऊन जा त्याला, घेऊन जा त्याला। संग्रामराव आज तुमच्यामुळे आमचा जीव वाचला। तुम्ही जर यो भाला तुमच्या हाताने पकडला नसता आज आमचा डोळा फोडून गेला असता। भैयाराव तुम्ही होतात म्हणून आम्ही वाचलो, नाहीतर तो भाला आमच्या छाताडातच घुसला असता। संग्रामराव निवडणुकीची धामधूम चालू आहे, अशा वेळेस लय जपून राहायचं, सांभाळून राहायचं, कधी भी जीवाला धोका होऊ शकतो, समजलं? पायरीवर साबणाचं पाणी कस काय? आबासाहेब औ म्या काय भी केलं नाही, औ साहेबांनी सांगितलं होतं त्यांची खोली साफ करायला, सकाळपासून तेच काम करते मी, आज लादी भी नाही पुसली इकडली। सर्जेराव राणी सांगते ती बरोबर आहे, ती आमच्या बरोबरच आहे। नाही साहेब वत्सलाबाई आणि म्या तर स्वयंपाकघरात जेवण बनवत होतो खरच। आणि देवेनी तर आमच्या सोबत होत्या, ते भाषणाची तयारी करून घेत होत्या आमच्याकडनं। आता कोण उरलं? अहो
मी खरंच काही नाही केलं. मी तर सकाळपासून माझ्या खोलीत अभ्यास करत होते. अभ्यास करत होती वय संग्रामरावांनी बोलायला पाठवलं तवा केलंच नाही. प्रताप खरा बोल मारीन. बोलती का? आबासाहेब चुकून सांडलं असेल तिच्यात. जाऊ द्या. चुकून आवाज तिच्या एका चुकीमुळे तुमचा नाही तर संग्रामरावांचा जीव गेला असता. बोलती का आता? कान उपटून काढू तुझा. आबा मी खरंच सांगते. मी मुद्दामून नाही केलं. प्लीज मला माफ कर. तुला एक गोष्ट सांग. टाकू आता भयानक टाकू. लोकांना लुटायचं, त्यांची बोट कापायची. एकदा काय झालं, एक श्रीमंत माणूस होता, तो आपल्या जथ्याबरोबर जंगलातन चालला होता. त्याच्याबरोबर होता त्याचा नोकर, लय हावरट, लय हरामी. त्यानं झोपेतच श्रीमंत माणसाला मारून टाकलं, आपल्या मालकाला मारून टाकलं आणि त्याची बोट कापून फेकून दिली. आणि आळ कुणावर आला? त्या डाकूवर. या आपल्या टवळीनं त्याच केलं, कारण आळ देवणीवर यावं म्हणून. आणि हिला लगेच केळकर मास्तरांकडे पाठवायचे. लगेच म्हणजे आत्ता लगेच. चला चल. राणी तुझं फडकं दे आम्हाला. आम्ही पुसतो ते साबणाचं पाणी. का तुझ्या बापाला बोलव मग कर की जाते. मी करते करते. संग्रामराव प्रचार सभेला जायचं का नाही? मजा की तयार व्हालव कर. पांडुरंगा, आयुष्यामध्ये पहिली बाई अशी बघितली. आता दहा दागिने तरी मी रडते. रडू नको तर काय करू? मोजायला माणसं पुरणार नाहीत. एवढे दागिने आणले होते माझ्या माहेरावर. आता बघा हा एक एक दागिना 5-5 लाखाचा म्हटलं तरी 50 लाख झाले की? अव 50 लाखानं काय होतंय? कोट्यावधीचं नुकसान झालंय आपलं. कर्जाचा डोंगर साठलाय डोक्यावर. कोण फेडणार ते? गिरिजा. कर्जाचा डोंगर गिरिजा उतरवणार. तुला सांगतो गिरिजेनं त्या सम्राटरावांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंय ना. एकदा त्यांचे लगीन होऊन जाऊ द्या मग बघा. गिरिजा आपलं कर्ज फेडणार सम्राटरावांना सांगून. आणि मग हळूहळू आपण पण करोडोंची माया पुन्हा उभी करूया. कसं? मला तर या पोरीचं काय बी कळन असं झालं. या इकडं सम्राटरावांसंग प्रेमाचं नाटक खेळती आणि तिकडं हर्षवर्धनाबरोबर अजून बी भेटीगाठी चालूच आहेत. आता मी त्याच्या संगच फोनवर बोलती. या म्हणते सम्राटरावांनी हे हर्षवर्धन बद्दल समजलं तू काय होईल हो? आता बघत का उभं राहिलाय सा? जावा बघा कोण आहे ते. जातो जातो. तुम्ही
देवेनी काय झालं? अहो मी निघताना तुमचं असं तोंड पडलेलं असेल तर सभेत आमचा काय उत्साह राहील? मला खूप भीती वाटते. कसली? तुमच्या हाती सत्ता आल्यावर तुमच्यातला चांगुलपणा दबून तर नाही ना जाणार. म्हणजे मगाशी बामणजी आणि भाऊजींनी किती अमानुषपणे मारलं त्या माणसाला. कदाचित त्यात त्याची चूक नसेल, पण ही सरळ सरळ हुकुमशाही झाली संग्राम. सत्तेची ताकद तुमच्या हाती आल्यावर तुम्ही असे नाही ना वागणार. मला असं वाटतंय की आम्ही असं वागणार, आणि चुकून जरी अशी हवा आमच्या डोसक्या शिरली ना तर तुम्ही आहातच ना ती उतरवायला. आम्ही तुमचा सबूत मोडणार नाही. तुमच्यासाठी काय पण. संग्राम, तुम्ही आता एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार, म्हणून तुमच्यासाठी काय पण हे तुम्ही जनतेला उद्देशून बोललं पाहिजे. माझ्यावर तुम्ही जितकं प्रेम करता तितकंच प्रेम तुम्ही जनतेवर केलं पाहिजे. तुमच्यातला चांगूपणा असाच टिकून राहा एवढंच वाटतं मला. देवयानी, मी तुम्हाला ते वचन देतो, तुम्ही जसं म्हणता तसंच होणार. रामराव. गिरीजा कुठे? हाय की, हाय की. बोलवत अस. बोलवत. या पोरीला हर्षवर्धन बरोबर गप्पा मारायची आत्ताच का दुर्बुद्धी झाली? नाही नाही, काही करून या सम्राट रावांना इथंच थोपवलं पाहिजे. अभिनंदन, अभिनंदन. सम्राट राव, आम्हाला कळलं बरं का, तुमचे बंधू राजांना, संग्राम रावांना निवडणुकीचं तिकीट मिळालं. अभिनंदन. ते सुंदर, ठीक आहे. तुम्ही गिरीजाला बोलवा. बोलवतो की. अहो कोणाला बघा. सम्राटराव, तुम्ही कसा आहे सा? नाही म्हणजे निवडणुकीची तयारी कशी चालली? निवडणूक गेली खड्ड्यात. गिरीजाला बोलवा लवकर. नाही म्हणजे ती रूम आवरती या. गिरजा, ए गिरजा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, आणि तुझ्याशिवाय माझ्या मनात दुसरं कोणीच नाही आहे. असं करा, तुम्ही बोलत बसा तर मी चहा आणते. लवकर. काय चिकट नाचून दमला असेल ना? आता चला संग्रामरावास मी पेटा बांधा. जी. काय रुबाबदार दिसतोय गडी. संग्रामराव, विखे पाटलांच्या नावाचा झेंडा कोल्हापुराच्या आकाशात सतत झळकतोय, आणि आता तो झेंडा तुम्ही मुंबई पावतर न्यायचा, आणि त्याच्या पुढे दिल्ली पावतर. अरे संग्रामराव विखे पाटलांचा. आम्ही निघायचं का पुढे? हा तुम्ही निघा. बाय. निघा निघा. तुम्ही नाही जाणार? अहो सतत लोक म्हणतात विखे पाटील घराणेशाही करतात, पण आता आमचे संग्रामराव एकटे प्रचार सभा गाजवणार बघा. या
ऑल द बेस्ट. थँक्यू. चाह दार चा पास का राहू दे गिरी चला बोलू आधी. सम्राट रावांशी लग्न न करून कस चाले असं तू फेडणारेस माझ्या बाबांचं कर्ज कस शक्य आहे? तू स्वतः सुद्धा कर्ज बाजारी आहेस हो ना? हे बघ माझं फक्त आणि फक्त तुझ्यावरती प्रेम आहे. काय प्रॉब्लेम आहे का? काय सिरियस आहे का? सिरियस प्रॉब्लेम सिरियस आहे का? ते आम्ही फक्त गिरीजा बरोबर बोलू, तुम्ही तिला बोलवा. चा बरोबर काय चिवडा भडं काय देऊ का? देऊ येडकी घोळी घेऊन ये घेऊन ये. आम्हाला काही बी नकोय, फक्त गिरीजाला बोलवा. आम्ही जातो तिकडे. गिरीजा आओ आओ आओ. आई चहा ऐवजी थंड सरबत द्या यांना. साहेब खूपच तापलेले दिसत आहे. असो साहेबांचा राग कसा शांत करायचा हे मला चांगलं माहिती. सर्जेराव आम्हाला वाटतंय की तुम्ही पण एक चक्कर मारावी सभेला. वय वय आम्ही मारणारच आहोत. काय आडमुठे साहेबांचा फोन आला होता. मला म्हणतात कस का महाराजांच्या नावाशिवाय जसं त्यांच्या छाव्यांना महत्व नाही तसं संग्रामरावांच्या नाव माग जर सर्जेराव नावाचं वलय असल तर त्यांची घोडदौड कोणीच रोखू शकत नाही. महाराज यशस्वी व्हा. आयुष्मान गुरु महाराज आज अचानक तसंच महत्वाचं कारण आहे सर्जेराव. सर्जेराव आमच्या समस्त शिष्यापैकी आपलं घराणं आम्हाला जास्त लाडकं. त्याचं कारण तुमची आमच्यावर श्रद्धा आहे म्हणून नाही तर तुम्ही एक कर्तबगार व्यक्ती आहात म्हणून. पण आज तुमच्या कर्तृत्वाला गालबोट लागलंय सर्जेराव. आज पहिल्यांदाच आम्हाला असं वाटत की सर्जेराव तुमचा दबदबा सभा संपला. महाराज आमचं काही चुकलं का? फार मोठी चूक झाली. एकतर त्या मुलीला तुमची सून म्हणून घरात आणून ठेवलं ते ठेवलं, वर पुन्हा डोक्यावरही चढवून ठेवलं. आज ती आमच्या मठात आली होती आणि तिनं आमच्या ज्ञानाबद्दल अविश्वास व्यक्त केलाय, अवमान केलाय, अवमान केलाय आमचा. देव्यानी देव्यानी भाई गुरु महाराज काय म्हणते? तुम्ही काय घराण्याचं नाक कापायचा इडाच उचललाय का? महाराज तुमचा गुन्हेगार तुमच्या समोर उभा आहे, तुम्हाला काय शिक्षा द्यायची ते द्या. मनोरंजनात्मक मालिकांचा थर बसले आनंद घ्या आणि त्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.